नागपूरमध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये काल भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्याचप्रमाणे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली. त्यानंतर मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलार अनारमेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोंडखेरीच्या बसस्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक आणि एका दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी ट्रकला एक कार येऊन धडकली. त्या गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्या ठिकाणी गर्दी जमली. ही परिस्थिती पाहून एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा तिथे थांबवण्याची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः गाडीतून खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने त्याला तात्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन शिंदे स्वतः त्याला रुग्णालयात नागपूरमध्ये घेऊन रवीनगर चौकातील सेनगुप्त रुग्णालयात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित डॉक्टरांना दिले आहेत. या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या तरुणाचे नाव गिरीश केशवरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंडखेरवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम, राहणार सिद्धार्थ नगरवाडी नागपूर, रंजना शिशुपाल रामटेके राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर आणि शुद्धधन बाळाजू काळपांडे राहणार मोदा नागपूर यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत. या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. कपडे ऊपर के निकलते निकाल काळजी करू नको. हा ओके होणार होता काय नाही थोडा पायाला आहे बाकी होणार होता.